प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्यांना वाचवण्यात यश आलं नाही. मोठमोठ्या गणेशमूर्ती बनवण्यासाठी विजय खातू हे प्रसिद्ध होते. गेल्या 40 वर्षांपासून ते मूर्ती बनवण्याच्या या व्यवसायात होते. 25 फूट उंचीच्या सुमारे 350 मूर्ती त्यांनी आत्तापर्यंत बनवलेल्या होत्या. गणेशोत्सव तोंडावर आला असताना खातूंचं निधन झालेलं आहे. निश्चितच त्यामुळे हळहळ व्यक्त होतीये. प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातूंचं निधन झालंय. हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय खातू हे प्रसिद्ध मूर्तिकार होते. मुंबईमधल्या अनेक प्रसिद्ध गणेश मंडळांच्या गणेश मूर्ती त्यांनी बनवलेल्या होत्या आणि त्यांच्या कार्यशाळेमध्ये केवळ फेरफटका मारण्यासाठी सुद्धा जाणारे अनेक भक्तगण होते. त्यांच्या मूर्तींचं स्वरूप हे वेगळं असायचं आणि त्यासाठी ते अत्यंत प्रसिद्ध होते. प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालंय. जवळजवळ गेली 40 वर्ष ते या मूर्ती व्यवसायामध्ये होते. मुंबईमधल्या अनेक सुप्रसिद्ध गणेश मंडळांच्या गणेश मूर्ती त्यांनी बनवल्या होत्या. हृदयविकाराच्या धक्क्यानं विजय खातू प्रसिद्ध मूर्तिकार यांचं निधन झालेलं आहे. उंचच उंच अत्यंत आकर्षक सुबक अशा गणेश मूर्ती बनवण्यात त्यांचा हातखंडा होता. मुंबईतल्या चिंचपोकळी परेल भागामध्ये विजय खातू यांचा वर्कशॉप होतं, कारखाना होता गणेश मूर्तीचा. आणि या कारखान्यामध्ये या वर्कशॉपमध्ये केवळ फेरफटका मारणंसुद्धा अत्यंत प्रसन्न आनंददायक असं अनुभव असायचा. तो 40 वर्षांचा मूर्ती बनवण्याचा त्यांचा अनुभव होता. विजय खातू यांचं निधन झालंय. चिंचपोकळी, गिरगाव तसंच परेल आणि दादर अशा भागांमध्ये जी अनेक गणेश मंडळं आहेत तिथल्या मूर्ती विजय खातू यांच्या कारखान्यातच बनत असत. त्याचप्रमाणे मुंबईच्या उपनगरांमधून सुद्धा त्यांच्या गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असायची. मुंबई आणि परिसरात ज्या वेगवेगळ्या परिसरातल्या गणपतीच्या मूर्ती आहेत त्या विजय खातू यांच्याच कारखान्यात बनत असे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.